मनापासून स्वागत आहे। आज आपण चविष्ट झणझणीत मटकी मिसळ पाव करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। पाव किलो मोड आलेली मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। ती 250 ग्रॅम आहे मटकी। दोन कांदे, एक टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, अर्धी वाटी भाजलेले खोबरा किस, लसूण आले, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे काळा मसाला, हळद, धना जिरा पावडर, हिंग, चवीनुसार मीठ। प्रथम आपण कांद्यांचे दोन्ही टोकं कापून घेऊ। कांदा पूर्ण कापायचा नाही, अर्धवटच कापून चार भाग करून घेऊ आपण त्याचे। आपल्याला गॅसवर हा अख्खाच भाजायचा आहे। असे भाग करून घ्यायचे आपले चार। मी अशा रीतीने दोन कांदे कापून घेतले आहे। त्यात आपण गॅसवर जाळी ठेवून भाजून घेऊ। जाळीवर कांदे ठेवून घेऊ। कांदे भाजून झाले आहे। मी आता गॅस बंद करून घेते। भाजलेले कांदे, आले, लसूण, टोमॅटो, मिरची आता मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते। भाजलेल्या कांद्याचे थोडे काळसर साल काढून घेतले आहे। बाकी मी कापून घेतला हा कांदा। त्यात आता भाजलेलं खोबरं टाकते। थोडी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण थोडं पाणी टाकून वाटून घेऊ। सर्व साहित्य आपले मिक्सरमध्ये छान बारीक वाटून झाले आहे। अगदी 2 ते 3 छोटे चमचे पाणी टाकले आहे मी, जास्त पाणी वापरले नाही वाटताना। मी गॅसवर कढईत तेल टाकले आहे। त्यात आपण भाजीची फोडणी करून घेऊ। जिरं मोहरी टाकते। मोहरी तडतडली आहे। कढीपत्ता टाकते। त्यात वाटून घेतलेला मसाला टाकून घेते। वाटलेला मसाला आपण कमी गॅसवर तेल फुटेस्तोपर्यंत परतवून घेऊ। वाटलेला मसाला तेलात छान फ्राय करून झाला आहे। मी त्यात हिंग टाकते। आता धना जिरा पावडर, लाल तिखट, काळा मसाला व हळद छान परतून घेऊ आपण। तिखट व मसाला आपण आपल्या आवडीनुसार प्रमाणात टाकू शकता। धुवून घेतलेली मटकी ही 250 ग्रॅम आहे। ती आता मी मसाल्यात परतवून घेते छान। कच्चीच घेतली आहे मसाला, तर छान शिजवायची आपल्याला। आता पाणी टाकून मटकी छान तेलात फ्राय झाली आहे। त्यात मी आता 1/2 लिटर पाणी घेतलंय गरम, ते टाकून घेते।
चवीनुसार मीठ, भाजीला छान रंग आलाय मस्त मिसळीला। मिक्सरच्या भांड्यातलं वाटण्याचं पाणी टाकून घेते। मिसळ छान उकळते आहे, रंग पण छान आलाय। त्यात मी आता चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते। अर्धवट झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं शिजू देऊ। मटकीची मिसळ छान उकळते आहे, आपण बघून घेऊ। छान झाली आहे, मटकी पण छान शिजली आहे। या भाजीला मला 15 मिनिटं लागले आहेत शिजायला। आता मी गॅस बंद करून बाऊलमध्ये काढून घेते। मटकी मिसळ छान तयार झाली आहे। मी इथे गव्हाच्या पिठाचे पाव आणले आहेत। आपण ही मिसळ फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू, दही टाकून खाऊ शकतो। भाकरीसोबतही खूप छान लागते ही, सोबत पापडही अगदी छानच लागतो। अशी मिसळ पाव आपणही घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।